फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आता कुठे पळून चालला होतास तू? तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि सहज असं पळून जाऊ शकशील? पण माझी तुझ्यावर बारीक नजर आहे. तू शैलेंद्रच्या गाडीचे ब्रेक्स फेल केलेस ना तेव्हापासून. मॅडम मला माफ करा, अशी चूक पुन्हा नाही होणार. नाही होणार अशी चूक. तुझी चूक झाली? अशी कशी चूक झाली? मी पैसे मोजले होते ह्या कामाचे. मावशी माया त्याला नाही बोलावलं? नाही, ते घरात नाही आहेत. घरात नाही म्हणजे कुठे गेलेत? समीर तुला काही माहिती आहे का? नाही, मलाही काही सांगून नाही गेली. अरे मग फोन करून बघ ना तिला. अरे हो, अरे इकडेच कुठेतरी गेले असतील. तू एवढं टेन्शन कशाला घेतोयस? काय नाही का, मी असच मी जायच्या आधीच घरातून बाहेर पडली होती. आतापर्यंत यायला हवी होती ना. बरं, तुम्हाला कोणाला काही सांगून गेली का? नाही, काही सांगितलं नाही. चित्र काढलं. अरे वा 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 वा. साहिल कोण कोण आहे या चित्रात? हे बाबा, आई, हा समीर दादा, मायात्या, ही मनोरमा मावशी. अरे वा, छान आहे. आणि ही मुलगी कोण आहे? हिले खाताई. अरे वा. मी तुला शैलेंद्रला मारण्याचे पैसे दिले होते, त्याला जिवंत ठेवण्याचे नाही. तरीही शैलेंद्र अजून जिवंत कसा? राईला फोन लाव ना समीर. अरे मामा, इथेच कुठेतरी गेली असेल, येईल ती. लावतो. मावशी, काय केलं तू? चित्र बघ ना मावशी. माझं चित्र. सॉरी, चुकून झालं बाळ. मला माझं चित्र पाहिजे. मला माझं चित्र पाहिजे. मला माझं चित्र पाहिजे. अरे मला माझं चित्र पाहिजे. मला माझं चित्र पाहिजे. अरे मला माझं चित्र पाहिजे. साहिल, मला माझं चित्र पाहिजे. साहिल, मला माझं चित्र पाहिजे. मावशी, आता त्याला समजवण्याची जबाबदारी तुमची. हा हो, मी त्याला समजवते. मी तर माझं काम अगदी बरोबर केलेलं. कारचे सगळे ब्रेक्स मी एकदम निकामी करून टाकलेले होते. पण मला इकडे तो कसा वाचला? कदाचित त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली असावी म्हणून तो वाचला असेल. त्याला नशिबाची साथ मिळाली? मग पैसे मोजून मी तुला माझ्या साथीला कशासाठी घेतलं? नाही मॅडम, मी आता त्याला सोडणार नाही. तो मेल्याची खात्री झाल्यानंतर जागा सोडे. तसं जर नाही केलंस ना, तर तुला मी हे जग सोडायला लागेल. आता त्या शैलेंद्रला मरावंच लागेल. खूप दिवस त्याच्या घरात आश्रित म्हणून राहिले. आता नाही. सॉरी शैलेंद्र भागवत,
तुझ्या आयुष्याचा अंतिम टप्पा आता जवळ आलाय. बरोबर आहे मॅडम, आता हे काम मीच करेन. अगदी चोखपणे, कोणतीही गफलत न होता. आमच्या छाईला राग आला. आमचं सर उसून बसले वाटत. काय झालं? मला नाही कोणाशी बोलायचं. साहिल, असं रागवायचं नाही. मावशींच्या हातून कधी कधी होते चूक. मी किती छान चित्र काढलं होतं, मावशींनी सगळं खराब केलं. असू दे, आपण दुसरं चित्र काढूया. चल आपण खेळायला जाऊ. चल. मला नाही खेळायचं. नाही खेळायचं. बघ, मी असं आईसाठी गंमत आणली आहे, ती बी नाही बघायची. मला नाही बघायची कोणती गंमत. अरे शपत, कुणी काढलंय चित्र? तू काढलंयस? वय, मी काढलं. खूप छान आहे. चल आपण आईला दाखवूया. चल. काय ते? मी म्हटलं आपले सगळे पेपर्स क्लिअर असतील ना. नाही, अशा बाबतीत खूपदा फसवणूक झाल्याचं ऐकायला मिळतं. नाही नाही, या बघा या बघा, जरा आमच्यावर विश्वास ठेवा ना. आम्ही सांगतोय ना व, असं काय बी होणार नाही. नाही नाही, निश्चिंत राहा, एकदम निश्चिंत राहा. तरी सुद्धा जरा काळजी वाटतेच ना. काय की ह्या अशा बिझनेसच्या बाबतीत मी खूप नवखी आहे म्हणून विचारलं. नाही, बरोबर आहे मॅडम तुमचं. चुकीचं म्हणत नाही, तुम्ही नवीन आहे सा, पर आमची तिसरी पिढी या धंद्यात. आता स्वतःच्या तोंडानं स्वतःचं मोठेपणा काय सांगायचा, पर 700 एकर जमीन माझी स्वतःचीच आहे. या की एकदा बघायला. खरंच येऊ का? मला वाटलं. नाही नाही, खरंच या म्हटलं मॅडम. म्हणजे या निमित्तानं समोरासमोर भेट होईल, नाहीतर फोनवरनं चर्चा चालली आहे. आमची एक आहे वेळ फड 17 लपडी मागे लागलेली. चालायचंच, तुम्ही मोठी माणसं आहात. आता आपली भेट बहुतेक डिलिंगच्या येळालाच होईल. बरं, ठेवू का फोन? हो हो, ठेव तू. सरकार सरकार, समजा काम ओके करून आलोय सरकार. आहो अहो, समद्या गावकऱ्यांनी तुमच्या ऑफरनी फार भुरळ घातली. हा आधी अशी फर्स्ट क्लास जाहिरात केली ना सरकार. म्या साखर पेरली आहे. आता बघा हळूहळू मुंगळ कसे जमा होत्यात. पाटील, हा वाकडे जरा संशयाच्या जास्तच जाळ्यात अडकतोय असं तुम्हाला नाही वाटत? कशावरून सर? हेच की गावात त्याच्याबद्दल फारस कोणी बोलत नाही. चौकशी केली तर आपल्यालाही कोणी सांगत नाही. वरती कायद्याला मदत करण्याची यांची भाषा. नाही सर, हा वाकडे गावातला एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहे. म्हणजे त्याच जबाबदारीने तो आपल्याला मदत करायला तयार झाला असेल. कदाचित उलट तपासांती खरंही असू शकेल, पण हा वाकडे तसा नक्कीच नाहीये. सर, ह्याचे खूप मोठे मोठे धंदे आहेत, मोठ्या मोठ्या व्यक्तींची याची ओळख आहे, संबंध आहे, आणि कामानिमित्त तो कायम गावाबाहेरच असतो. तेच तर आपल्याला शोधायचं ना.
हा कुठे जातो, कुणाला भेटतो, कुणाला फोन. या वाकड्याची 2 महिन्याची कॉल लिस्ट मी मागवली होती पाटील. पाटील हा वाकडे आता साताऱ्याला गेला होता. त्यांनी बरेचसे कॉल साताऱ्याला केलेत. पण साताऱ्याला ह्याने कोणाला फोन केले असतील? भागवत, भागवत नावाची कोणी व्यक्ती. जास्तीत जास्त कॉल्स यांनी या भागवतला केलेत. ते त्याच्या जमिनीच्या व्यवहाराबाबत असतील. कदाचित तसंही असू शकेल. मी आता भागवतला शोधायला पाहिजे. आई हे बघ, लेखकाने किती छान चित्र काढलंय. खरंच रे, किती छान चित्र काढलंय ना. लेखा, तुझ्या आधीच्या चित्रांप्रमाणेच हे पण खूप छान आहे. पण यातली एक गोष्ट मला आवडली नाहीये. का काय झालं वैशाख, का नाही आवडलं? काय बिघडलं आहे का? हो, खूप काही बिघडलंय. आई काय बिघडलंय? म्हणजे बघा साहिल, या चित्रात बाबा आहेत, आई आहे, साहिल आहे, समीर दादा आहे, आत्या आहे, मावशी पण आहे. पण तुझी लेखाताई कुठे आहे? अरे हो, खरच की? थांब, मी आता पेन्सिल आणि कलर घेऊन येतो. जा. काय झालंय लेखा, तू अजूनही या घराला आपलं घर का समजत नाहीस? नाही बाई साहेब, तसं काय नाही, मला समते आपलीच वाटतात. पण काय काय नाही. चला, आले तुमचे पेन्सिल आणि कलर. ये. बघ साहिल, छान दिसते की नाही लेखाताई? बघ लेखा, किती छान झालंय ना. आता हे चित्र ना सगळ्यांना दिसेल असं कुठेतरी आपण भिंतीवर लावू. चालेल? बाय. घे. सरकार माफ करा, सरकार माफ करा, माफ करा सरकार, सरकार माफ करा, सरकार माफ करा, सरकार माफ करा, सरकार माफ करा. राम राम माकडे सरकार. बुलेट. जी सरकार. याच्या सह्या घ्या कागदावर आणि येऊन फेकायला बाहेर रस्त्यावर. पाटील,
आज अचानक आलाय. आधी काही कळवलं नाही, काही फोन नाही केला. सरकार, यापुढे मी तुम्हाला फोन करणार नाही आणि तुम्ही पण मला करू नका. हो, तुमच्या फोनला काही शॉक बसायला लागला का काय? फोनला नाही, इथे मला शॉक बसायची वेळ आली. अहो तो भोसले जाम हात धुवून मागे लागलाय तुमच्या. त्या हणम्याच्या प्रकरणात तुमचाच हात आहे असा संशय आहे त्याचा. आणि जाम वैतागलाय. अहो गावातलं कोणी काही बोलत नाही, केसचा तपास पुढे सरकत नाहीये आणि आमचे वरिष्ठ रोज फोन करून त्याची तासतायत. म्हटलं वड्याचं तेल वांग्यावरती नको निघायला. काय पाटील साहेब, तुम्ही दाखवताय तशी तुम्हाला खरंच आमची काळजी आहे का तुमच्या बुडाखाली जाळ लागलाय म्हणून एवढं उडतायसं वाटण्यासारखं? तसं नाही सरकार, मी तर तुमच. एक ध्यानात ठेवा पाटील, आम्ही आहे तुमच्या माग. तुमच्या वर्दीवरती एक सुरकुती बी पडू देणार नाही आम्ही. सरकार, आहो त्या भोसलेची मजल पार तुमचे फोन टॅप करण्यापर्यंत पोहोचलीये. तुम्हाला कोणी फोन केले, तुम्ही कोणाला फोन केले, 2 महिन्याचा रेकॉर्ड काढायला लावलाय त्याने. सोपाने यो भोसले लईच कामाचा माणूस आहे रे. म्हणजे बघ की स्वतः राबत्यात आणि ह्याला पण राबी होत्यात. आपण एक काम करूया, आपण या भोसले साहेबांनी एक रोजगार देऊया. म्हणजे त्यासनी शोधायची लई हौस आहे ना. लाव का आम्हाला बसून देत शोधत काय? तुम्ही त्याला रोजगार द्याल पण मोबदला बी द्याल ना. वा वा सोपान वा, चांगलं सुचलंय की. अरे हल्ली माझ्या बाटलीतले चोरून पितोस का काय?